शकाल की संध्याकाळचं जरी 8 चा पॉल असला मुला तरी सुद्धा मात्र वेळ खूप लागला आपल्याला, कारण त्याचं कारण नेमकं आपल्याला ठाऊक आहे की प्रत्येक संघाने चांगला खेळ दाखवला, शेवटपर्यंत झुंज दिली, त्यामुळे कदाचित आपल्याला या स्पर्धेमध्ये या पहिल्या दिवसामध्ये थोडीशी वेळ झाली आहे. हरकत नाही, पुन्हा एकदा घेऊन चलतो आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन संघ आमनेसामने टॉस जिंकताच फलंदाजी स्वीकारली अंजूर संघाच्या कॅप्टनने आणि आमंत्रित केल्या गोलंदाजासाठी सुरी संघाच्या गोलंदाजांना. मॅच वन सेमी फायनलची लढत. पहिलाच बॉल जबरदस्त स्क्वेअर कटचा वापर, नेत्रदीप हा फटका सीमा रेषेच्या बाहेर, संकेतच्या बॅटमधून हा चौकार. झालेलं काय तो विचार करून काही फायदा नाही मित्रांनो. तसा हा क्रिकेटचा खेळ सुद्धा आहे की मागे काय झालं त्याचा विचार न करता पुढे काय होईल त्याचा विचार करणं फार गरजेचा. तेच केलंय अंजूर संघाच्या खेळाडूंनी. 6 चेंडू 5 धावांची मॅच प्रथम ती जिंकली, देसाई संघाला पराभूत केलं आणि तिथनं मात्र बलाढ्य संघ असणारा संघ म्हात्रेपाडा संघ या स्पर्धेमध्ये वाटत होता त्या संघाला मात्र पराभूत केला, दाखवून दिला. म्हात्रेपाडा संघाने खूप चुका केल्या परंतु त्या चुकीचं प्रायचित त्यांना भोगावं लागतो या स्पर्धेमधून, ते बाहेर जाताना पाहतोय आपण. त्याच्यानंतर सुरेश संघाचं वर्णन केलं तर 2 मॅचेस सकाळच्या 17 मध्ये जिंकल्यात, जबरदस्त आउटस्टँडिंग दर्जाची फलंदाजी, खूप चांगली खोलवर फलंदाजी आहे सुरे या संघाच्या माध्यमातून जर विचार केला तर. त्याच्यानंतर अंजूर संघ बॅटिंग खूप चांगली करतोय, 5 धावा झाल्यात, षटक्रमांक पावरपीच सुरू आहे. लेफ्ट आर्म सीमर फक्त चेंडूला टॅप केला आहे, 1 धावेसाठी प्रयत्न, हा ना मग शेवटी कॉल झाला दोन्ही फलंदाजाकडनं, 1 धाव 1 बोलली जाते. क्लायमॅक्स थोडंसं बदलताना पाहतोय आपण, पाहता अंतिम सामना आहे, खूप मेहनत घेतली आहे आयोजकांनी, खासकर मी हर्षद, शुभम, बंटी, योगेश, दिनेश सर्वांचं या आजच्या या दिवसामध्ये आभार व्यक्त करतो आहे. आई गावदेवी क्रिकेट क्लब आशेळे चषक आपण पाहता, 2022 हा पर्व आजच्या दिवसातील अंतिम सामना. जशी मात्र स्पर्धा अनाऊन्समेंट केली तसा मात्र हर्षदचा कॉल आला की तुला 2 दिवसासाठी यायचं आहे, खूप मोठी स्पर्धा आहे, चांगली गोलंदाजी. 5च्या भूमिकेमध्ये पाहतोय हर्षद तरेला, आपण ऑफिशियल 5 आहेत आजच्या दिवसामध्ये, खूप चांगली 5ची भूमिका आजच्या दिवसामध्ये अदा केली आहे. शुभम असल, बंटी, योगेश सर्वांनी, हर्षद आणि त्यामुळे मात्र आज आपण पाहू शकाल यशस्वीरित्या आजचा दिवस मात्र समाप्त होणार आहे. खरं फक्त आजचा अंतिम सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे. अंधडॉ खेळण्याचा प्रयत्न, मिडविकेटला क्षेत्रक्षक आहे, कार्पेटच्या माध्यमातून अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह हा चेंडू गेला होता, तोपर्यंत वेल होती, फलंदाजांना 2 धावा त्याने 1 वडल्या, 2 धावेच्या मदतीने धापल कबड्डी धाव संख्या पुढे जातोय. धापल कबड्डी धावा आपल्याला पाहायला मिळतात, षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर धावा पाहायला भेटतात, धापल कबड्डी 8 धावा. बघा लगेचच क्षेत्रक्षण लावून घ्या, कोणताही ड्रिंक्स ब्रेक नसेल. दरम्यान विलासची भाई चिंचपाड्याचे विलासभाई म्हात्रे यांचं आगमन होत आहे, आपण त्यांचं स्वागत करूया. मलंगड क्रिकेट समितीचे सदस्य आहेत, व्यासपीठावरती माजी अध्यक्ष, मलंगड क्रिकेट टेनिस बॉलचे नाना आपण पाहू शकाल, रामदासजी ढोणे साहेब व्यासपीठावरती आहेत. तर 4 षटकांचा हा सामना आहे आणि 4 षटकांचा सामना आपण पाहता, थोडासा स्पीडअप करायचा आहे आपण सामना. षटक दुसरं सुरू होणार आहे गोलंदाजीसाठी, पहिले षटक फेकणारा गोलंदाजाने खूप चांगली कामगिरी केली. भाईंचं आगमन होत आहे, विलासभाई म्हात्रे यांचं आगमन होत आहे, मलंगड क्रिकेट समितीचे सदस्य सुद्धा आहेत, स्वागत वेलकम. आई गावदेवी क्रिकेट क्लब आशेळे यांच्या वतीने आशेळे चषकामध्ये आपलं स्वागत आहे. तर भाईंच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना, अंजूर एका बाजूला बॅटिंग करतो, दुसऱ्या बाजूला सुरई संघ,
दोन्ही संघ भिवंडी विभागामधील हा संघ पाहायला मिळतात. जबरदस्त स्क्वेअर कटचा हा लाजवाब देखना फटका. पुन्हा एकदा चेंडू सी मारिशीच्या बाहेर पाठवलो आहे. चार धावांसाठी दुसरा चौकार होतोय या इनिंगचा. साकारताना पाहतोय फलंदाज मात्र बदलतोय सुनीलच्या बॅटमधून हा फटका. चार धावा. संघाने सुद्धा हरलाय. 40-45 धावांची टोटल या अंतिम सामन्यामध्ये. कारण मोठा सामना ज्याप्रमाणे असतोय बघा, सेमी फायनलची, फायनलची, क्वार्टर फायनलची ही लढत आहे ना. ही लढत मात्र जर आपण विचार केला तर प्रेशर बनवत आहे खेळाडूंवरती. आणि जो संघ प्रेशर आपल्यावरती रिलीज करत असतो तो संघच यशस्वी होत असतोय. बऱ्याचदा आम्ही पाहिला आहे प्रेशर घेताना संघाला आणि त्या प्रेशरमध्ये सामनासुद्धा पराभूत होताना पाहिला आहे. परंतु जो संघ चांगल्या पद्धतीने प्रेशर आपला रिलीज करेल तोच संघ मात्र सामन्यामध्ये जिंकत असतो आहे. संघर्ष करावा लागेल. संघर्ष सुरू आहे अंजूर संघाचा. बॅटिंग निवडली आहे अंजूर संघाच्या संघनायकाने. कारण का निवडली? कारण त्यांची फलंदाजी स्ट्रॉंग, लाईनअप आहे, बॅटिंग स्ट्रॉंग आहे. परंतु इथे सुरई संघ ज्याने आज संपूर्ण दिवसामध्ये अक्षरशः फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावरती धुमाकूल घातलाय. चांगला क्रिकेट. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. लॉर पुलटोसचा चेंडू फक्त अगदी दिशा दिली आहे वाडीस लॉंगनला. वाडीस लॉंगॉपचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनमध्ये येतोय आणि तोपर्यंत दोन धावा पूर्ण. थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. तर खऱ्या अर्थाने हा चेंडू पकडायचा होता लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षकाला. लॉंगअप आला आणि त्यामुळे माझा कदाचित या दोन धावा एकवडल्या जातात. गुड रनिंग बिटवीन विकेट्स. दोन धाबेच्या मदतीने धापलकाबरती धावसंख्या पुढे जातोय. 15 धावांची टोटल. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. गोलंदाजीसाठी अतुलला आपण पाहता सुरई टीमकडनं. अंजूर आणि सुरई या दोन संघामध्ये ही लढत सेमी फायनलची. हवेमध्ये चेंडू प्रहार केला आहे. व्हॉट अ हिट. जबरदस्त हा पहिला सेमी फायनलचा धमाका येतोय. 6 धावांचा षटकार. पाण्याची मागणी होत आहे फलंदाजांकडनं. पाण्याची मागणी होत आहे. थोडंसं फास्ट जायचं आहे आपण, थांबू नका. बघा आम्ही अगोदरच कॉल केलं होतं की एखाद्या खेळाडूला जर पाण्याची गरज असेल तर पाणी दिलं जाईल, परंतु ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक नसेल. पुन्हा एकदा सांगतोय आणि आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सुरई संघाने मात्र क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. भिवंडी विभागामधून येणारे संघ आज पात्र पाहू शकाल. भिवंडीचा क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने उंचावला. ज्याप्रमाणे आपण पाहू शकाल विदेशामध्ये जाऊन सुद्धा आपल्या या विभागातील डोंबिवली विभागातला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला 10 PL या मोठ्या स्पर्धेमध्ये. तशाच प्रकारचा भिवंडी विभागातून सुद्धा प्लेयर खूप चांगले पाहायला मिळतात. ठाणे रायगडची जी मॅच आपल्याला पाहायला मिळाली, भावेश पवार, त्याच्यानंतर केतन म्हात्रे, पवन केने सारखे खेळाडूंने ठाणे संघाचं नेतृत्व करताना आणि जयेश पाटील असतील खूप चांगली कामगिरी केली. संघ विजय प्राप्त झाला. थोडा सेटअप करायचा आहे. डीजे मास्टर थोडंसं लक्ष द्या. आपण तर दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाबलकाबरती धावसंख्या पाहायला मिळते. तर 25 धावा 25 ऑन द बॉट.
तो पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. तिसरं षटक आज बॉल ऑन साईडला मिडल करण्याचा प्रयत्न शत्रक्षक तिथे आहे. एक धाव पूर्ण केली जातोय सिंगलच्या नुसार, मात्र धाव फलक पुढे जाईल. क्षेत्रक्षण पाहू शकता आपण डीप लॉंग ऑनमध्ये एक क्षेत्रक्षक तैनात आहे. डीप मिड विकेटला क्षेत्रक्षक पाहतोय आपण. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला एक क्षेत्रक्षक आहे. वाडीस लॉंग अपला आहे. डीप कव्हरला एक क्षेत्रक्षक आहे. प्रोटेक्शन खूप चांगलं दिलं. तिसरं षटक सुरू आहे गोलंदाजीसाठी. विशाल रिव्हर्स अटेम्प केलाय स्वीट हिटचा हा फटका, परंतु टॉप एज आहे. क्षेत्रक्षक पोहोचेल. जबरदस्त, व्हाट अ कॅच, खूप चांगलं झेल डिपलाय. अगोदरच्या दोन सामन्यामध्ये सुरी संघाचं क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं नाही. जर विचार केला तर 4 ते 5 झेल दोन सामन्यामध्ये त्याने ड्रॉप केल्या होत्या, परंतु इथे अंतिम आणि एक क्रुशियल मुवमेंटच्या सामन्यामध्ये काय झेल टिपला, लाजाबाब, अप्रतिम. अशा झेल मात्र मॅच बनवत असतात. तो दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. संदीप, संदीपच्या हातामध्ये झेल विसावली. संदीपने झेल टिपला. तिसरे षटक सुरू असताना मात्र आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सलामीचा फलंदाज माघारी परततोय. संकेतचा खेळ इथे समाप्त झाला. 19 धावांचं योगदान दिलं संकेतने. नवीन फलंदाज न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 सुरू आहे. चला आपण थोडंसं वेल कमी घ्या. जेव्हा सुरेही संघ फलंदाजी करण्यासाठी येईल, मात्र त्यांना सुद्धा मात्र त्याच प्रकारचा त्याच प्रकारची वेळ मिळाली पाहिजे. त्यासाठी थोडंसं आपण सुद्धा सहकार्य करायचं आहे, कॉपरेट करायचं आहे. पुन्हा एकदा माझा स्क्वेअर कटचा हा लाजाबाब देखना फटका. आणि पाहता पाहता चेंडू सी मारिशीच्या बाहेर जातोय. अंपायर सिंगल बॅटिंग. बघा पंचांचे थांबले आहेत, परंतु शेवटच्या मोमेंटला पंचांकडनं इशारा येतोय की चेंडू माता सी मारिशीच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार. गिरी ते मैदानाच्या आतमध्ये घडली जातोय. धापल कबड्डी धावसंख्या आता मात्र हात खोलण्याचा प्रयत्न. ठाऊक आहे 40 ते 45 धावा धापल कबड्डी होणं फार गरजेचं आहे. धावा बनवण्याचा प्रयत्न ऑन साइडला. व्हाट अ हिट, जबरदस्त. जसा चेंडू बॅटला स्पर्श झाला असं वाटलं होतं की ह्या चेंडूवरती 6 धावा कोरल्यात. मनगडी ताकदीचा वापर केलाय. शेवटच्या मुवमेंटला आपण पाहू शकता जबरदस्त बॅटिंग होत्या. बघा थोडीशी वेळ सुद्धा कमी आहे, त्यामुळे आम्ही डीजे मास्टरला संधी देत नाही, क्षमा असावी. कारण आपल्यालाच अंधार होईल, त्यासाठी मात्र थोडासा फास्ट खेळण्याचा प्रयत्न करायचा आहे. षटकाराच्या मदतीने धापल कबड्डी धावसंख्या जलद गतीने 10 धावांचा मीटर मात्र फिरताना पाहतोय. सुनीलच्या बॅट मधून हा षटकार आलाय. 2 चौकार 1 षटकारच्या मदतीने खेळतोय. नवीन फलंदाज कुणाल गेलाय. हा सुद्धा मात्र हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय, परंतु या वेळेस एलिव्हेशन मिळालं नाही. क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. दुसरा झटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज सुनील बॅक टू द डगआउट. बघा बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंगली आहे. आपण पाहू शकता बॅटिंग स्ट्रेंथ आहे. फलंदाजी का निवडली त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये अंजूर संघाच्या फलंदाजाने दाखवलं. चांगली फलंदाजी, थोडंसं फास्ट केला आपण फलंदाजाने थोडंसं फास्ट. बघा आपला नवीन फलंदाज अगोदरच मध्ये तयार ठेवा, जेणेकरून लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जाता येईल. थापल कबड्डी धावा आहेत. 36 धावा 36.
पुन्हा एकदा स्क्वेअरकटचा वापर, क्षेत्ररक्षक तिथे आहे, व्ही शेपमध्ये हा चेंडू खेळला गेलाय, चांगल्या पद्धतीचा हा फटका टलवला गेलाय, षटक समाप्त तिसरा. तीन षटकाच्या खेळानंतर 40 धावा धावपळकावरती, व्हाट अ बॅटिंग डीजे. फलंदाजी करण्यासाठी आज आपल्याला अंधार होईल त्याचं थोडीशी दक्षता आपणच घ्यायची आहे. थोडंसं फास्ट केला बघा, आमच्या आयोजकांकडनं सुद्धा सूचना येतात की थोडंसं फास्ट केला, थोडीशी चर्चा केली जाते. जबरदस्त ही शृंखला आई गावदेवी क्रिकेट संघ अशिले अशिले चषक आपण पाहता, 2022 हा पर्व जबरदस्त मॅचेस रंगल्या आज, खऱ्या अर्थाने रफ अँड डफ मॅचेस झाल्या. 6 चेंडू 5 धावांची मॅच डिफेन्स केली, त्याच्यानंतर शेवटच्या मुवमेंटला सामना जिंकला अंजूर संघाने. मात्र अंजूर संघाने तिथून मागे बघितलं नाही, कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण ज्या कोणत्या चुका केल्या त्याच्यावरती पडदा टाकून पुढे जायचं आहे, मागे बघायचं नाही. तसंच केलं आहे अंजूर संघाच्या खेळाडूंनी, पहिल्या मॅचला बगळली, निसट्टा विजय मिळवला आणि आता मात्र अंजूर संघ याही मॅचमध्ये मजबूत स्थितीमध्ये. ऑन साईडला आडव्या बॅटने थोडासा फंबल झाला, यष्टी रक्षक एक धाव पूर्ण केली जातोय. बघा फ्रेशर आहेच क्रिकेट, मी अगोदरच वर्णन केलं होतं की जेवढा मोठा सामना तुमच्या समोर असेल तेवढा प्रेशर तुमच्यावरती असतोय. बघा जर इंटरनॅशनल लेवलमध्ये आपण पाहिलं 2021 टी ट्वेंटी चषक ज्याच्यामध्ये पाकिस्तान संघ सहजरित्या सामना जिंकत होता, परंतु जेव्हा सेमीफायनलची लढत त्यांना खेळायची होती ऑस्ट्रेलियासोबत तेव्हा त्यांच्यावरती सुद्धा दबाव होता आणि तो सामना गमवला. अशा काही मतक्षण असतात, कारण मोठ्या मॅचचा दबाव आपल्यावरती असतोच. हवेमध्ये चेंडू खेळलाय, जबरदस्त हिटिंग होत आहे, अप टप द पार्क, प्रॉपर ऑफ द मिडल, चेंडू सी मारेशीच्या बाहेर, षटकार. चांगली बॅटिंग होते, षटकार आणि षटकार. धापल कबड्डी धाव संख्या 46 धावा 47 माफ करा 47 धावा, 4 चेंडू शिल्लक आहेत. कुणालच्या बॅटमधून षटकार चौकार पाहायला मिळाला, आडव्या बॅटने मिडल करण्याचा प्रयत्न, डॉट चेंडूची सामता धावते. नेहमीच आपण हा दृश्य पाहतोय आपण की जेव्हा डॉट चेंडू फेकला जातो पंचांकडे बघितलं जात आहे. ग्रामीणचं क्रिकेट फोर्टी 47 धावा, पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. शेवटचं षटक अंतिम, हवेमध्ये चेंडू फ्रार केलाय, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होत आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातात, 49 धावा. बघा डगआउटमधून आवाज देऊ नका मित्रांनो, आपण सेमीफायनलची मॅच खेळतोय, पण थेट लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे, त्यामुळे आपल्याला विनंती करतोय. बघा हाय व्होल्टेजचा सामना आहे, आपलं मनोबल आपण समजू शकतोय, कारण क्रिकेट हा खूप वेळ लावणारा खेळ आहे आणि त्या खेळामध्ये या गोष्टी होतच असतात. क्रिकेट म्हटलं की आपल्या गावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी नेहमीच मैदानाच्या आतमध्ये हा ग्रामीणचा खेळ आपण पाहता. तो पण एकदा तयार गोलंदाज ऑन साईडला, गुटना टेक तमाशा देख आणि चेंडू जातोय सी मारेशीच्या बाहेर, अजून एक ब्रँडेड षटकार.
त्याला शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडू आहे. पंचावन्न धावांचं टार्गेट, बघा हा टार्गेट सेफली असेल का. अजून एक चेंडू आहे, तर मोठा फटका आला. आता 60 धावांपर्यंत पोहोचू शकतोय. त्याच प्रकारची फलंदाजी, मात्रेपाडा संघाला डॉमिनेट केलं आणि आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा फक्त ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, नो स्ट्राइकिंग एंडला डायरेक्ट देण्याचा प्रयत्न, परंतु एकच दा विकेटला फार मत आहे. धावांची बरोबरी झाली तर प्रथम विकेटला बघितलं जाईल. बघा आज आपण पाहू शकाल अंतिम सामना, अंतिमचा आमचा सुद्धा हा सण आहे, इनिंग आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ आयोजित असलेले चषक त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी आम्हाला 2 दिवसासाठी बोलवलं गेलं आहे. सतीश आभार आहे, डीजे मास्टरने आमची आवाजाची काळजी घेतली आणि संपूर्ण विश्वामध्ये आमचा आवाज पोहोचवला 10 ग्रीन या वाहिनीचं. आणि संपूर्ण आयोजकांचा हर्षद, शुभम, आमचे फन्स आहेत त्यांचं सुद्धा, आणि खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, आणि आमचे साथी समालोचक करण कालनचं मी आभार व्यक्त करतोय, ज्यांनी मला साथ दिली, आमच्या मान्यवरांचा. आणि मी आपल्यापासून, तुमच्यापासून मी रजा घेतोय. उद्या मात्र भेटूया, कारण उद्यासुद्धा 8 टॉप संघ तुम्हाला पाहायला मिळेल अंतिम दिवसामध्ये. परंतु या लढतीमध्ये कोणता संघ फायनलमध्ये प्रवेश करेल, अंजूर संघ की सुरेश संघ, बरेच प्रश्न निर्माण केले अंजूर संघाच्या फलंदाजाने. आणि या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आपण इन्व्हाइट करूया के अर्थात करण कालन, मॅन फ्रॉम हेडवुडने. तर थोडासा फास्ट केला, सूचना येतोय. सुरेश संघ, आपण ताबडतोब फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. तर निश्चितच मी रजा घेतोय, परंतु आपण कुठे जाऊ नका. फार जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, कारण धावांची गरज आहे. 57 धावा फायटिंग टोटल आहे, परंतु या फायटिंग टोटलपर्यंत पोहोचेल का की पूर्णपणे पुन्हा एकदा डॉमिनेट करेल सुरेश संघ, ऐकूया आपण करणकडनं. धन्यवाद, थँक्यू डीजे. गणेश माद्रे यांचा आवाज आपण या अगोदर ऐकला. वेलकम ऑल ऑफ यू, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. दिवस पहिला गावदेव क्रिकेट संघ आशिया आयोजित आशियाई चषक 2022 आणि हा सामना पहिल्या दिवसामधला शेवटचा उपांत्य फेरीमधला फर्स्ट सेमी फायनल. अंजूर देवांश इलेव्हन अंजूर स्वर्गीय सखुबाई रघुनाथ यांच्या स्मरणार्थ संघ तुमच्या समोर आहे. तर दुसऱ्या बाजूला संघ तुम्ही बघताय तो सुरई, जय दुर्गा सुरई. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिल्या डावामध्ये अंजूरने बॅटिंग केली आणि त्यांनी धावा उभारलेल्या आहेत त्या 57 टार्गेट ठेवण्यात आलंय. थोडं स्पीडअप करा, सूर्य अस्ताला चाललाय आणि आहे त्या उजेडामध्ये आपल्याला सामना कव्हर करायचा आहे. बघा फिल्डिंग करणारा संघ, इथे टाइम सेट करण्यात येईल 20 मिनिटांचा अवधी असेल. तर जास्त वेळ आपण घेतला तर अजयकडून पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आदरणीय विलासभाई मात्रे यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत आणि यासाठी मी विनंती करेन शुभमजी तरे यांना आपल्या शुभेच्छा. आपण विलासभाई मात्रे यांचा यथोचित सन्मान करावा. सामन्याला सुरुवात, फर्स्ट सेमी फायनल एज आहे. मोठी गडा फ्लाइंग स्लिप मध्ये हा चेंडू आपण बघितला. थर्ड मॅनचे क्षेत्र रक्षक वेगाने चेंडूवरती येत होते, त्यांना वाटलं हवा की बाहेर आहे चेंडू, पायाच्या सहाय्यानं त्याला
अडवलं, अर्थातच डायव्हर्ट झाला चेंडू त्यानंतर शॉर्ट कव्हरमध्ये. एक रन आहे धाव फलकाच्या ठिकाणी. श्रीगणेश होत असताना खातं उघडत आहे, लक्ष आहे ते 57 धावसंख्येसह. सन्मानाठिकाणं होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल आमच्या मान्यवरांचा आपल्या योगदानाबद्दल आपला मनपूर्वक आभार. आदरणीय श्री विलासभाई म्हात्रे हे तुम्हाला पाहायला मिळतात. लेफ्ट हँड स्ट्राइकिंग एंड लाईट फलंदाज अक्षय. जयदुर्गा सुरई थोडा स्पीडअप करायचं आहे. बघा क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस नक्कीच करा. सामन्याला डावाला सुरुवात झाली ते 6:26. ऑल ऑफ करण्यात आलाय सरळ बॅटने, स्ट्रेट बॅटने, एलिव्हेशन लॉंग ऑनला क्लिअर करणारा फटका अक्षय पाटीलच्या बॅटमधून पहिला षटकार. वरती परिवर्तन आता डीप मध्ये डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन ठेवण्यात आलेला आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट तुम्हाला पाहायला मिळेल आतमध्ये. मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर सुपर शॉर्ट कव्हर गली थर्ड मॅन फाईन लेग आतमध्ये अक्षय पाटीलसाठी. कुणाल म्हात्रे कमी गती आणि या गतीनेच त्यांना बीट केलंय. टप्पा पडल्यानंतर बोटं फिरवली, जो नॅचरल स्विंग होता उजव्या त्याच्या गोलंदाजाचा तो मात्र आउट स्विंग लेफ्ट हँडरसाठी बाहेरच्या बाजूने वळत असताना डॉट बॉल. चांगला षटक गोलंदाजाचा आपण बघतोय. आतापर्यंत एक षटकार जरूर आला. बॅटल रंगतदार स्थितीमध्ये डॉट बॉल आला कुणाल म्हात्रेकडून. राईट आर्म सीमर शफा झाले, फुलर लेंथ पंच करण्यात आला ऑन द टो. संपायचा बॉलचा इशारा वेस्ट आहे. स्वीपर कव्हरला शर्यत अखेर अडवला आणि चेंडू सोबत इथे क्षेत्ररक्षक देखील सीमा पार. 1+4 चौका. नेक्स्ट बॉल फ्री हिट. चांगला फटका खेळले. धावा ज्यावरती मिळत्या त्या 4 एक्स्ट्रा 1 5 धावा 12 12. हो यावेळेला आपण बघू शकाल अगोदर बीट झाले त्याच पद्धतीने यावेळेला देखील हा चेंडू पाहायला मिळाला. कमी गती, फिंगर रोल करण्यात आले, आउट स्विंग झाला चेंडू. टप्पा पडल्यानंतर फ्रंट लेग भरपूर पुढे आणतायत आणि लेंथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना मिस झालेले पुन्हा एकदा फलंदाज लेफ्ट हँडर अक्षय पाटील. स्ट्राइकिंग एंडला पुन्हा कुणाल त्यांच्या अगेन्स्ट राऊंड द विकेट. स्विचेडचा प्रयत्न करण्यात आला, बॉडीला स्पर्श झाला चेंडू. त्यानंतर आपण बघितला तो सिली पॉईंटमध्ये एक रन त्या ठिकाणी मिळते. बॅटची कडा होती आय थिंक, अंपायरचा कोणता इशारा नाही, बॅटची कडा असेल. आणि इथे धावा पण बघितली तर एका धावेने पुढे जाईल धाव फलक. एकंदरीत धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 12-13 धावा. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा, उद्या तुमच्या समोर असेल तो दुसरा दिवस. उद्या देखील 8 संघ तुमच्या समोर असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. 8 संघांचा पोल, मलंगड विभागातील 8 संघ असतील. काही संघ जर तुम्ही बघितले तर बदलापूरचा देखील एक संघ आहे आणि एक संघ तुम्हाला कल्याण डोंबिवली क्रिकेटमधला देखील पाहायला मिळतो. मिड विकेट लावण्यामध्ये हा चेंडू हाताचा पिसारा पुलवला आणि त्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतलं चेंडूला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. निलेशाने एक सुंदर जेल टिपलाय आणि धक्का गिरीशने टिपला आहे. जेल धक्का पहिला. रुपेश या ठिकाणी बाद उदात. गिरीशने सुंदर झेल टिपला. दिवस पहिला ज्यामध्ये 8 संघ आणि 2 भिवंडी परिसरातील दोन्ही संघ जयदुर्गा सुरई आणि देवांश इलेव्हन गावदेव क्रिकेट क्लब अंजूर हे तुम्हाला पाहायला मिळतात. अंजूरच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा नक्कीच तुमच्या भेटीला येते आहे. मी बघितलं तर एकंदरीत त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला 36 बाईक पाहायला मिळतील ना. 30 बाईक विथ 1-4 व्हीलर अशी मोठी स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटची. माननीय श्री सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2022 डे नाईट ही स्पर्धा असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण यांच्या माध्यमातून आणि जो संघ सध्या
मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण करतोय गावदेवीर क्रीडा मंडळ अंजूर यांच्या माध्यमातून. 30 बाईक्स एक कार त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. येत्या काही दिवसांमध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या 13 विश्वास पाटील मात्रे आहेत हवेमध्ये. मिस टायमिंग मिड विकेटला क्षेत्ररक्षक समोर येते. एक सुंदर जिल्हे डाव संपला फलंदाजाचा सुजित बाद. सर्व संघांच्या खेळाडूंचा पण विचार केला तर सर्वाधिक असेल 48 आणि सर्वाधिक त्याची कामगिरी देखील चांगली आजच्या दिवसामध्ये. त्याच्यासोबत अलंकार त्याने जो सामना जिंकून दिला. धावा धावफलावरती आपण बघतोय तर 13 तयार होत आहेत. पुन्हा एकदा फुलर लेन पायावरती आदळला. पिल्या ठिकाणी करण्यात येते. येस मान हल्ली बोट वरती अंपायर फलंदाज बाद. धक्का तिसरा. आपल्या कारकिर्दीमध्ये बरेचसे पुरस्कार त्यांनी पटकावलेले आहेत आणि या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये संपूर्ण तिन्ही सामन्यांमध्ये त्यांची कामगिरी दमदार. कारकिर्दीमध्ये त्यांनी देखील आपल्या कार पटकावलेली आहे. मॅन ऑफ द सिरीजची इंद्रदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक बदलापूर जोवेदीचं 2016 13 धावा धावफलकावरती. हॅट्रिक बॉल फुल टॉस आला. लॉंग लेगमध्ये वळवला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. गुड फिल्डिंग पैकी करण्यात येते. स्ट्रायकिंगला सेकंडचा कॉल आहे. धावले होते फलंदाज. एक रन कंप्लीट केल्यानंतर थांबावं लागेल. फॉलोथ्रोमध्ये त्या ठिकाणी आले बॅकिंगसाठी विश्वास मात्रे. धाव मिळते ते एक आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना तुम्ही बघताय. नवा झालेल्या त्यात 14 लक्ष 57च आहे म्हणजे अजूनही बनवायचे. त्या ठिकाणी धावा आपण बघितल्या तर 43 धावा. चेंडू शिल्लक असताना एकंदरीत 15 मध्ये 43 परिवर्तन. या ठिकाणी आपण बघतोय क्षेत्ररक्षणामध्ये ऑन साईडला 4 डीपमध्ये. ऑफ साईडला आपण बघतोय 1 डीपमध्ये. इनफील्डमध्ये 4 स्टेप आउट आले. फुल टॉस भिरकावलाय. अग्रेशन पाहायला मिळालं. टायमिंग प्रॉपर. मिड विकेट सीमा पार. हँडसम षटकार. वेगाने चेंडू आला. त्याच वेगाने त्याला पाठवला मिड विकेटच्या बाहेर. वेगाचं उत्तर वेगाने दिलंय फलंदाजाने. केतन आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या सोबतीला निशांत. हे दोन फलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकार आणि धावफलक 20 अजूनही बनवायचा दावा आपण बघितलं तर त्या 37 चेंडू शिल्लक असताना 14 पुन्हा स्टेप आउट झालेत फॉलोथ्रोमध्ये. स्वतः नक्कीच त्या ठिकाणी स्किड झाले. बॉडीचा बॅलन्स जरी गमावला असला चेंडूला थांबवलाय. गुड फिल्डिंग 100% कमिटमेंट पाहायला मिळते. ती खेळाडू अर्थातच गोलंदाज सध्या विश्वास मात्रे मॅन विथ गोल्डन आर्म. नवा धावफलकावरती आपण बघतोय 20 षटकातील चेंडू असेल तो शेवटचा 13 चेंडू. समीकरण 37 धावसंख्येचं. ओ पुन्हा लॉफ्ट करण्यात आला. स्टँड अँड डिलिव्हर लांब पल्ल्याचा उत्तुंग भव्य षटकार.
फिल्डिंग करणारा संघ, टीम मीटिंग नको आहे, आपण लगेच क्षेत्ररक्षण शोधून घ्या. दावा झालेल्या धावफलकावरती आपण बघतोय त्या 26 बरवायच्या अजूनही दावा 31, चेंडू शिल्लक आहेत 12 मध्ये 31 समीकरण उरलेलं आहे या सामन्यामध्ये. रंगतदार सामना, दोन षटकार. चौथ्या क्रमांकावरती आलेला केतन पाटील ज्याने तीन चेंडूंचा सामना केला आणि त्याच्या बॅटमधून दोन षटकार आलेले आहेत. 12 चेंडू मध्ये 31 समीकरण उरले. ज्या विश्वास मात्रेने पहिल्या तीन चेंडूवरती दोन विकेट मिळवले, फक्त एक रन खर्च केली, त्याच्यावरती तीन शेवटच्या चेंडूंवरती दोन षटकार. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. सामना विसरू शकत नाही आपण. आलेला आहे ते गोलंदाज अलंकार. पहिल्या सामन्यामध्ये जेव्हा 5 धावा बनवायच्या देसाईला 4 काढल्या तरी विजयी झाले असते, फक्त एक रन खर्च केली, 3 विकेट मिळवणारा गोलंदाज अलंकार, ज्याच्याकडून अपेक्षा आता वाढलेल्या आहेत. कारण 12 मध्ये 31 आणि समोर फलंदाज असेल तो निशांत, तर त्याच्या सोबतीला असलेला केतन नॉन स्ट्राइकिंग एंडला त्याने दोन षटकार ठोकलेले आहेत. थोडं स्पीड अप करा. चला कुणाला पण कृपया करून या वेगाने. आयोजकांच्या सूचना आहेत त्या ठिकाणी. 12-31 तयार होतात बॉलिंग मार्गवरती. अलंकार भोईर निशांत पाटीलच्या विरोधात. स्पीड अप करा. वारंवार आम्ही सूचना करतो या ठिकाणी. फिल्डिंग करणारा संघ ओवर द विकेट. टॉस करण्यात आला, वळवला, स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक त्याच्या वाक्या बाहेर, फ्लाय होतो चेंडू, गेला तो सीमापार, षटकार. चेंडू या ठिकाणी गेलाय. चेंडू कधी अरवला, फुटला, भिजला, नवीन चेंडू देण्यात येतोय. सो न्यू बॉल या ठिकाणी आपण बघतोय या सामन्यामध्ये आता ऍड करण्यात येतोय. धावा झालेल्या धावफलकावरती त्या 32 सामन्यामध्ये उरलेल्या 25 धावा, चेंडू शिल्लक असताना आपण बघतोय 11. केतन सोबत आता निशांतने देखील या ठिकाणी आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून आलेला आहे तो षटका, डीप मध्ये लॉंग लेग, डीप मध्ये स्क्वेअर लेग, डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. ऑन साइडला पुन्हा वळवला, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये थोडे थांबले, 8 सेकंडचा कॉल असेल आणि दावा 2 या ठिकाणी नक्कीच मिळतील. चेंडूवरती येणं गरजेचं होतं, थांबून राहिले. दावा 2 मिळतात, 8 झालाय, डायव्हर्ट झालाय चेंडू, शॉट फाईन लेगला, आणखी एक रन मिळते. दावा 3 या ठिकाणी मिळाला, धावफलक जाऊन बसलं पुढे. ते अर्थातच आपण बघतोय दावा झालेला आहे 35 आणि चेंडू आता शिल्लक आहे ते 10 आणि 10 मध्ये बनवायचे दावा 22 10 चेंडू 22 हे समीकरण या सामन्यामध्ये उरलंय. अलंकार भोईर समोर यावेळेला आपण बघतोय. केतन पाटील तयार होत आहेत पुन्हा एकदा. गोलंदाज अलंकार भोईर, वेगवान चेंडू, स्विच इटचा प्रयत्न करण्यात आला होता. अपील या ठिकाणी करण्यात येते आहे, स्ट्रॉंग अपील करण्यात येते आहे. अंपायर्स मध्ये रिकन्सलेशन तुम्ही बघू शकाल. चर्चा सत्र अडकण होत असताना आपण बघतोय. नॉट आउट आहे त्या ठिकाणी. अंपायरचा पुन्हा डिसिजन आलेला आहे. चला स्पीड अप करा, आर्ग्युमेंट नको. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं. आयोजकांच्या सूचना आहेत, अंपायरशी आर्ग्युमेंट नको आहे. चेंडू जरी शिल्लक आहे ते 9 आणि 9 मध्ये बनवायच्या धावा त्या 22. दोघही फलंदाज चांगली बॅटिंग करतायत, दोघांकडे आत्मविश्वास आहे. दोघांनी आतापर्यंत केतनने 2 षटकार ठोकलेले आहेत. निशांतच्या बॅटमधून 1 षटकार, 1 तेहरी धाव. फुलरले त्या ठिकाणी वळवण्यात आला मिड विकेटच्या दरम्यान. क्षेत्रक्ष वेगाने चेंडूवरती, सेकंडचा कॉल, थोडासा घातक फेकी स्ट्राइकिंग एंडला आली आहे. गुड थ्रो, गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षक डीप मध्ये गिरीश यांनी एक रॉकेट थ्रो त्या ठिकाणी केला, ज्यावरती थांबावं लागलं फलंदाजाने. एक धाव फक्त मिळाले, एका धावेने धाव फलक पुढे जात असताना तुम्ही बघताय. ते अर्थातच 36 या आकड्यावरती आणि समीकरण आपण बघू शकाल. 8 मध्ये उरलेल्या धावा 21 रिक्वायर्ड रिमेनिंग 8. 8 चेंडू 21 अलंकार भोईर निशांत साठी हवेमध्ये, हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, गिरीश डाउन दी बॉल आणि हा सुंदर जेल टिपला ज्या ठिकाणी. खेळ सांगतो तो फलंदाज निशांत पाटीलचा 4th धक्का.
सातमध्ये नवीन फलंदाज येत आहेत ते संदीप बाद झाले. निशांत केतन अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन षटका ठोकणारा फलंदाज, सात चेंडूंचा खेळ शिल्लक आणि सातमध्ये 21 बनवायच्या धावा झालेल्या त्या 36 धावा. लक्ष 57 सह झालेल्या त्या 36 अजूनही बनवायच्या धावा, 21 चेंडू शिल्लक आहेत. 7-21 अलंकार बोईरच्या विरोधात. केतन ऑफ समच्या बाहेर, व्हाईट यॉर्कर परफेक्ट आला तो पॉपिंग क्रीज मध्ये. षटकाची सांगता तिसऱ्या धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 36 गडी बाद झालेले ते 4 आणि आता उरलेले आहेत 21 धावा 6 चेंडूंमध्ये. स्पीडअप करायचं क्षेत्ररक्षण करणारा संघ. हरी अप. 21 ची गरज आहे, 21 धाव संख्येची गरज आहे. उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा मी 8 संघ आहेत त्यांचा नामोल्लेख करतोय. बरोबर वेळेवरती आपण उपस्थित राहा. 9 वाजता आशेळी आणि तिसगाव मध्ये पहिला सामना, गोरपे वर्सेस काटी मानोली सेकंड मॅच, थर्ड मानकिली वर्सेस गेसर, फोर्थ चिंचपाडा वर्सेस कोळी नांदिवली. सो या 8ही संघांनी वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. आज जो उशीर झाला तसा आम्हाला उशीर नको आहे, कारण उद्या अंतिम फेरी देखील आहे आणि प्राइस डिस्ट्रीब्युशन. सो बरोबर 9 वाजता ठिकाणी सामने सुरू होणं गरजेचं आहे. आशेळी आणि तिसगाव रिपोर्ट करा 9 वाजता. त्यानंतर बरोबर अर्ध्या तासाने पुढच्या सर्व संघांनी गोरपे काटी मानवली मानकिवली गेसर चिंचपाडा कोळी नांदिवली. स्पीडअप करायचं क्षेत्ररक्षण करणारा संघ. 6 मध्ये 21 बनवायचे आहेत. पहिल्या डावामध्ये गडी किती बाद झाले होते तर ते फक्त 2, या डावामध्ये आतापर्यंत 4. धावसंख्येचं कंपल्शन असेल, 21 बनवाव्याच लागतील विजयासाठी. 6-21 निर्णायक षटकामध्ये गोलंदाज अजित. फुलर लेन लॉफ्ट करण्यात आलाय ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये. कुणाल मात्रे चेंडूच्या खाली चुकी नसेल, झेल बाद फलंदाज संदीप. आपण बघतोय त्या झालेल्या 36 उर्वरित अजूनही 21 बाकी आहेत. 5 चेंडूंमध्ये केतन कडे असेल स्ट्राईक. केतन पाटील अजित यांनी पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. ओव्हर द विकेट स्टेप आउट होतात, एज आहे. थर्ड मॅन मध्ये चेंडू आपण बघितला, एक रन या ठिकाणी वेळ आहे. सेकंडचा कॉल असेल, धावतोय तो फलंदाज या ठिकाणी आपण बघतोय आणि पोहोचला तो स्ट्राइकिंग एंडला. आता आपण बघू शकाल 9 सेकंडला पोहोचण्याचा प्रयत्न करतात. फलंदाज पोहोचलाय, गुड रनिंग. धावा या चेंडूवरती मिळतात त्या अर्थातच 2 धावा आणि आपण बघू शकाल 2 धाव फलक पुढे जात असताना तुम्ही बघताय. जाऊन पोहोचलेल्या 38 वरती उरलेल्या 19 धावा 4 चेंडूंमध्ये. चला स्पीडअप करायचंय फिल्डिंग करणारा संघ. अंजूर संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात 38. फोकस बंद करा आपण. अडतीस झालेल्या आहेत आणि आता अजूनही बनवायच्या 19 जावा त्या 4 चेंडूंमध्ये. स्पीडअप करायचंय स्पीडअप. जवळजवळ आता अंधाराचं साम्राज्य पसरत चाललेलं आहे. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि 4 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा त्या 19. चला गोलंदाज अजित 4-19. यावेळेला सरळ बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न, एज आहे, आउट साइड एज आणि फलंदाज स्कॉट बँड बाद. जितू यांनी एक सुंदर झेल टिपला बिहाइंड द विकेट. जैसे रक्षकाच्या भूमिकेत आहेत नवीन फलंदाज. कृपा करून आपण लवकरात लवकर जा. 3 चेंडू आणि 3 मध्ये 19 धावसंख्येचं कंपल्शन. सो 3 लीगल डिलिव्हरी हा सामना जिंकू शकत नाही तो सुरई. जय दुर्गा सुरई. पहिल्या डावामध्ये टॉस जिंकून बॅटिंग केली, एक चांगला डिसिजन घेतण्यात आला तो खऱ्या अर्थानं देवान शेलवन गावदेवी क्रिकेट क्लब अंजोरकडून, ज्यांनी दावा उभारला त्या 56 आणि 57 टार्गेट ठेवत असताना जवळजवळ आता आपण असं म्हणू शकतो संरक्षण केलंय का. 3 मध्ये 19 नवीन फलंदाज येतात ते रोनक स्ट्राइकिंग एंडला.
अजित डाकी फुल टॉस आहे स्लॉग स्वीपचा तडाका स्वीट ऑफ द बॅट चेंडू सीमा पार षटकार. ठिकाणी जास्त पडलेला आहे 13 बनवावयास लागतील विजयासाठी. दोन चेंडूंमध्ये 13 धावसंख्येची गरज आहे. एक्स्ट्रा रन जर आली तर या सामन्यामध्ये पुन्हा कमबॅक होऊ शकते. 13 ची गरज आहे दोन चेंडूंमध्ये. दोन्ही संघ लक्षात घ्या आणि 13 विजयासाठी कंपल्सरी आता बनवाव्या लागतील. तयार होतात अजित डाकी. हो वेगवान आणि पुन्हा एकदा रोनक ने उडवलाय हवेमध्ये तर आहे आणि चेंडू सीमा पार देखील जातो आहे. दुसरा लागोपाठचा षटकार. आयोजकांची सूचना आहे टीम जयदुर्गा सुरई एक चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. एक्स्ट्रा रन जर आली तर या सामन्यामध्ये काही होऊ शकतं. दोन षटकार तर आलेले आहेत. 3 मध्ये 19 गरज असताना आलेले दोन षटकार सामना 3 चेंडू आता आपण बघू शकाल. 7 धावसंख्येवरती उरला आहे. षटकार जरी आला तर सामना जिंकू शकत नाही तो बॅटिंग करणारा संघ. त्यासाठी एक्स्ट्रा रन त्यांना हवीच आहे कारण विकेट जास्त पडलेल्या आहेत. गोलंदाजाने जर इथे मेहनत केली तर बॅटिंग करणारा संघ जिंकू शकतो. 1-7 एक चेंडू 7. चला अजित डाके आपण कृपया करून लगेच चेंडू टाकायचा आहे कारण आता इथून तर काय दिसतच नाहीये. बेल्स आय थिंक पडलेली होती. ब्राईटनेस सर्व वाढवलं आमच्या 10 क्रिकचा कॅमेरामॅननी. आपल्याकडे ब्राईटनेस वाढवण्यासाठी काही नाहीये. एक चेंडू 7. ओ खाली बसलाय आणि इथे आपण बघतोय पायला आय थिंक लागला चेंडू. सामना होतोय संपन्न. हार्दिक अभिनंदन टीम. स्वर्गीय सकुबाई रघुनाथ तर यांच्या स्मरणार्थ देवांश इलेव्हन गावदेवी क्रिकेटला मंजूर पोहोचलेले आहेत आशय चषकाच्या अंतिम फेरीमध्ये. हार्दिक अभिनंदन. 8 लाख जयदुर्गा सुरई. दोन्ही संघांनी शेक हँड करा सामना.